खासदार प्राध्यापक मंडलिक यांनी शुक्रवारी तरुण भारत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी तरुण भारतच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खासदार मंडलिक यांनी तरुण भारतच्या प्रतिनिधींशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर व विकास कामांवर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात त्यांनी भाष्य केले. आता तुम्हाला एक संधी आहे की शहरासाठी काहीतरी विशेष निधी आणून काहीतरी करावा असेल, त्याबद्दल तुमचं काही नियोजित आहे का? नाही, नियोजन संबंधीचे करावं लागेल. फंडाचे खासदार फंडाच्या बाबतीत मला तर प्रत्येक मतदारसंघाला विभागून देता येईल, पण आता झोपड्यांच्या बाबतीत आता 2022 पर्यंत प्रत्येकाला अफोर्डेबल घरं द्यायचे आहेत. आपले इथे फार मोठे झोपडपट्टे आहेत, आता ते स्कीम आपण जागेमध्ये राहू शकतो. काय कोल्हापूरला आजपर्यंत कुठची स्कीम कुठची शब्दच असं नाही. आंदोलनाशिवाय काय मिळत नाही. अगदी खंडपीठ सुद्धा विषय असू दे, टोल असू दे, दरवेळी किती कोल्हापूरकरांनी करायचं कष्ट. आणि दुसऱ्या शहरांना मात्र आरामात सगळ्या योजना मिळते. स्मार्ट सिटी आली, कोल्हापूरचा समावेश किती वर्ष हे चालणार. आता आम्ही नागरिक म्हणून बोलतो, आज खासदार झालो, त्या पद्धतीने शासनाकडे प्रयत्न करू आपण कोल्हापूरच्या लोकांना आंदोलन करायला लागू नये. आणि म्हणजे एकदा सुरुवातीला आम्ही कृती समिती बसून एकदा निर्णय घेऊन त्या पद्धतीने आता खंडपीठासाठी दूर खासदार गेले आणि आमदार गेले एवढं होणार नाही. कृती समितीच्या लोकांना बरोबर घेऊन एकत्र मनाने मी काय करायचं माझं आव्हान आहे. आणि खंडपीठाचा प्रश्न आता काय झालाय, परत गिरीश बापट केंद्रात खासदार म्हणून निवडून गेले की ज्यांचा थोडासा कोडा असं मानलं जाते, पुणे पुणे असं एक बोललं जातं अजित पवार सगळे त्याच्यात कनेक्शन आहे, परत ते तुमचे बीजेपीचे स्ट्रॉंग लीडर. तर हे दोन प्रश्न जे आहेत ते जे आता सुटले नाहीत तर ते परत रेंगळत होते. ESI हा सगळ्यांचा जीवन बनणार आहे आणि खंडपीठ हे व्हायलाच पाहिजे. मग खंडपीठाचा संबंध नुसता राज्याच्या मुख्य निवडणूक सॉरी न्यायाधीशांशी नाही तर तो केंद्रातला पण आहे कायदा मंत्र्यांशी संबंधित. त्या अनुषंगाने खंडपीठाचा जो विषय आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रत्येक भाषणामध्ये त्याला प्राधान्य करतो. आता काल सुद्धा केडायची मीटिंग झाली, केडायचा विषय बाजू झाला आणि खंडपीठाचा विषय देता तुम्हाला सूचना अशी दिली जाऊन पंतप्रधानांच्या दारात जाऊन जसा दोन खातो. तर आता गिरीश बापट आणि आम्ही गिरीश बापट हे पालकमंत्री म्हणून आग्रह धरत असतील. आता गिरीश बापटांच्या विषयी उद्धव साहेबांच्या कामाला घालू मुख्यमंत्र्यांच्या कानावर बोला आहे. तर आता जवळजवळ तो विषय जागा पैसे तयार आहेत, बारका काय खोडा आहे तेवढा काढायचा आहे. त्याला विनंती करू हा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी आम्ही दोन्ही सुद्धा खासदार. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न गेली 6 दशके प्रलंबित असून मराठी भाषिकांच्या या प्रश्नाविषयीच्या भावना अतिशय तीव्र आहेत. सीमाप्रश्नाबाबत मला प्रथमपासून आत्मीयता आहे. आता यापुढे शिवसेनेचा खासदार म्हणून या प्रश्नावर संसदेत आवाज उठविणार असल्याचे प्रतिपादन नूतन खासदार संजय मंडलिक यांनी केले. जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 6 आमदार निवडून दिले आहेत. याचा विचार करून राज्याच्या मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारात कोल्हापूर जिल्ह्याचे क्रीडा मंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी अशी विनंती आहे की आपण जर मंत्रीपद मागणार असाल तर क्रीडा मंत्रीपद जरा कोल्हापूरसाठी जरा अपेक्षा आहे. क्रीडा मंत्रीपद आहे ते पर्याय आहे दरवर्षी 50 लाख रुपये जर एका तालुक्यात करता येत ठरले तर क्रीडा संकुल होऊ शकते. म्हणजे ग्रामीण खेळाडू सुद्धा वापरले आणि माझ्यापुरती मी योजना डोळ्यापुढे आहे. माझ्या शासन मदत करत असेल मंत्री जर झाला सगळेच विषय संपले. आपण म्हणतात जर मी एकदा पुण्यात गेलो, पुण्यात म्हणजे तो तुमच्यासाठी म्हणजे इतके खेळाडू आहेत आणि पुण्यातील लोकसहकार्य करायला तयार आहे. खेळाडू जास्त आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्न विकास कामे मार्गी कशी लावण्यासाठी 5 वर्षे प्रयत्नशील राहणार असून एक समाज माध्यम म्हणून तरुण भारतनेही वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी विनंती खासदार मंडलिक यांनी केली. यावेळी निवासी संपादक मनोज साळुंखे, जाहिरात व्यवस्थापक आनंद साजणे, मंगेश जाधव, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, मुख्य प्रतिनिधी संजय खाडे यांच्यासह तरुण भारतचे प्रतिनिधी उपस्थित होते. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.